बळीराजा स्पेशल मध्ये ऊस हळद अद्रक उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात फायदेशीर बॅक रोटरी पॉवर टिलर या स्पेशल व्हिडिओ मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, ऊस हळद आणि अद्रक या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती महाराष्ट्रामध्ये केली जाते। या पिकांच्या बाळबांधणी, मोठी बांधणी, मातीची भर लावणे आणि अंतर मशागतीसाठी सर्वात फायदेशीर सर्वात स्वस्त म्हणजे ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा यांचा बॅक रोटरी पॉवर टिलर। मित्रांनो, या बॅक रोटरी पॉवर टिलरच्या मदतीने ऊस हळद आणि अद्रक या पिकांतील सर्व कामे करता येतात। महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत 50% सवलतीमध्ये पॉवर टिलर खरेदी करून ऊस हळद आणि अद्रक या पिकांमधील बाळबांधणी आणि मोठी बांधणी करून प्रति महिना शेतकरी 1000 रुपये कमवू शकतो। तर मग मित्रांनो, कसा आहे हा ॲग्रीनीरचा बॅक रोटरी पॉवर टिलर याची संपूर्ण माहिती घेत आहोत आपण श्री प्रणव जाधव सरांकडून। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सबस्क्राइब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे बळीराजा स्पेशल या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड सातारा या आपल्या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन आलो आहोत बॅक रोटर। बॅक रोटर हा वापरायचा कशासाठी? पॉवर टिलर आणि बॅक रोटर ह्या दोघांमधला डिफरन्स काय? खूप सारे प्रश्न असतात शेतकऱ्यांच्या मनात की आम्ही बॅक रोटर घेऊया, पॉवर टिलर घेऊ का पॉवर टिलर घेऊ। मित्रांनो, बॅक रोटरचा तुम्हाला शॉर्ट मध्ये उपयोग सांगतो। बॅक रोटर हा जास्त युजफुल आहे ऊस, आलं आणि हळद ह्या तीन पिकांसाठी बॅक रोटर हा युजफुल आहे। बाकी जर तुमची हे तीन पिक सोडून जर बाकी कोणती शेती असेल तर तुम्हाला पॉवर टिलर हा एकदम बेस्ट आहे। तर मित्रांनो, बॅक रोटर ऊसासाठी का सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण की उसाला आपण मेजर दोन भर टाकतो। पहिली भर असते ज्याला आपण बाळभर म्हणतो, जागेवरची माती आपण जागेवर टाकतो, आणि दुसरी असते त्याला आपण लावणी म्हणतो। लावणी म्हणजे काय की बाबा तुम्ही मशीन चालवताय, मशीन चालवताना जी माती आहे ती माती उचलून आपल्याला डिंब्यावरती टाकायची असती, त्याला आपण भर टाकणे आपण असं म्हणतो। तर ही जी भर आहे ह्याच्या पाठीमागे हा बॅक रोटर दिलेला आहे। हा जो रोटर आहे हा रिव्हर्स आणि फॉरवर्ड ह्या दोन्ही डायरेक्शन मध्ये टर्न होतो, दोन्ही डायरेक्शन मध्ये वर्किंग असतं। तर मित्रांनो, रिव्हर्स आणि फॉरवर्ड का? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मशीन तुम्ही जर सरळ, आता सपोज हे मशीन आपलं आहे बरोबर, मशीन तुम्ही सरळ चालवत असताना रोटर जेव्हा रिव्हर्सनं फिरतो तेव्हा माती उचलून लागली जाते। ह्यासाठी आपण हे नवीन एक डिचिन ब्लेड असे डेव्हलप केलेले आहेत। आणि मित्रांनो, फॉरवर्ड रोटर का? तर आपल्याला जागेवरची माती जागेवर टाकावी लागते। जागेवरची माती जागेवर टाकली त्याच्यामुळे आपली ही बाळभर झाली आणि दुसरी जी पडते आपली जी फोडणी जी असते ती आपण मशीन फॉरवर्डला चालले आणि रोटर जो आहे हा रिव्हर्सनी टाकून आपण ह्याची फोडणी आपण करू शकतो। शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर आपल्या मशीनला आहे, इथं आपण एक सेफ्टी, इथं आपण एक टर्निंग क्लच दिलेला आहे। हा क्लच सिंगल क्लच आहे। ह्या एका क्लचवरती तुम्ही मशीन जे आहे हे कम्प्लिटली 360 जागेवरती शेतकरी मित्रांनो तुम्ही मशीन हे फिरवू शकता। तुम्ही बघू शकता एका क्लचवर एकदम इझिली तुम्ही मशीन फिरवू शकता। ऍडिशनल मित्रांनो, इथं बघायला गेलं ना, आपण जो पुढचा जो बॅक रोटरला दोन गिअरबॉक्स असतात, हा येतो प्रायमरी, हा येतो सेकंडरी। प्रायमरी गिअरबॉक्सला आपण तीन फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स असे 6 गिअर दिलेले आहेत आणि सेकंडरी गिअरबॉक्स जो आहे तो रिव्हर्स आणि फॉरवर्ड अशा दोन्ही डायरेक्शन मध्ये दिलेला आहे। मित्रांनो, मशीनचं ऑपरेटिंग आहे हे एकदम सोपं ठेवलेलं आहे। आपण मशीन म्हणजे एक सर्वसाधारण शेतकरी सुद्धा हे मशीन आरामात चालू शकतो। मशीनला इंजिन आहे, एक कामा इंजिन दिलेला आहे। गिअरबॉक्स जो आहे हा कम्प्लिटली कास्ट आयर्न मध्ये डेव्हलप केलेला आहे। डिझेलची जी टँक जी आहे ती आपण 5.5 लिटरमध्ये आहे। कामा इंजिन असल्यामुळे इंजिनला 1 वर्षाची कम्प्लीट गॅरंटी येते। गॅरंटी म्हणजे आपण इंजिनचे सगळे पार्ट त्याच्यामध्ये कव्हर करतो। सेकंडरी आणि प्रायमरी हे दोन जे गिअरबॉक्स आहेत, दोन्ही गिअरबॉक्स कास्ट आयर्न मध्ये असल्यामुळे गिअरबॉक्सच्या बॉडीला सुद्धा आपण 1 वर्षाची गॅरंटी प्रोव्हाइड केली आहे। बॉडीला जरी काही जरी प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला बॉडी रिप्लेस मिळते। टायरची जी साईज जी आपण मशीनसाठी जी आहे ती आपण 4-10 अशी टायरची साईज ठेवलेली आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं अजून जर बघायला गेला तर इथे पाठीमागे एक आपण एक चाक दिलेलं आहे, जेणेकरून बॅकचा जो सेकंडरी जो गिअरबॉक्स आहे ह्याच्यावरती लोड नाही आला पाहिजे आणि ह्याच्यानुसार आपण साईज पण आपल्या रोटरची आपण ऍडजस्ट करू शकतो। जो हँडल बार जो दिलेला आहे हा कम्प्लिटली आपण ऍडजस्टेबल दिलेला आहे, म्हणजे साईजनुसार आपण अप डाऊन वगैरे हा हँडल बार आपण करू शकतो। मित्रांनो, मशीन ऑपरेटिंगला खूप इझी आहे। मशीनची जी प्राईज आहे फक्त 1,30,000 रुपये ठेवलेली आहे। ह्या मशीनला 50% सबसिडी आहे, जेणेकरून उसातली, आल्यातली आणि हळदीतली तिघांची कामं करण्यासाठी हे मशीन एकदम योग्य आहे। मित्रांनो, खाली परचेस करायचं असेल, हे मशीन परचेस करायचं असेल, खाली स्क्रीनवर नंबर येतोय, त्या नंबरवर फोन करून तुम्ही हे मशीन परचेस करू शकता। हा बॅक रोटरी पॉवर विडर जो आहे तो सर्व शेतकऱ्यांना कसा फायद्याचा आहे याची आम्हाला माहिती द्या। शेतकरी मित्रांनो, हा जो आपला बॅक रोटर आहे हा 9, 10 आणि 12 अशा 3 कॅटेगरीमध्ये ह्याला आपण डिझाईन केलेला आहे। मित्रांनो, तुम्ही हा पॉवर विडर, एखाद्या शेतकऱ्याची शेती ही 10 एकरपेक्षा जर कमी असेल
तर त्याला 9 HP एकदम परफेक्ट आहे. 10 एकरपेक्षा जास्त असेल, मॅक्सिमम एक 25-30 एकरपर्यंत, त्याला 10 HP योग्य आहे. तर 12 HP कुणाला, जी लोक कमर्शियल वापरणार आहेत, म्हणजे जी लोक आपला धंदा करणार आहेत, त्या लोकांसाठी सर 12 HP आम्ही सजेस्ट करतोय. सर 12 HP का, कारण की सर 12 HP जी पॉवर प्राईस जी आपण ठेवलेली आहे ती 150,000 ठेवलेली आहे. ह्या 150,000 वरती शेतकरी मित्रांनो तुम्हाला सबसिडी मिळते 80,000 रुपये, बरोबर 80,000 तुम्हाला सबसिडी झाली. 70,000 रुपयाला बऱ्यापैकी तुम्हाला हे मशीन बसते. सर्वसाधारणपणे आता तुम्ही जर ऊसाची जर भर लावायची बघा गेलात, एका दिवसाला तुम्ही आरामात 2.5 ते 3 एकर काढू शकता. पण मी काय म्हणतो, एक सेफली आपण चालू शकतो की 2 एकर तुम्ही एका दिवसाला आपली ऊसाची भरणी केली. आज महाराष्ट्रामध्ये ऍव्हरेज रेट 3 ते 4 हजार रुपये चाललेला आहे. आपण तरी लोवेस्ट सर 3,000 रुपये आपण पकडून चालूया. 3,000 दिवसाला जरी तुम्ही ह्या मशीन मधून आरामात 6,000 रुपये आरामात तुम्ही कमवू शकता. 1,000 रुपये आपण याचा डिझेलचा खर्च, अदर मेंटेनन्स, ब्लेड असेल किंवा जे सर्व्हिसिंग वगैरे असेल ते 1,000 रुपये आपण पर डेच्या हिशोबाने 1,000 रुपये त्याचा आपण मेंटेनन्स सगळा पकडला, तर त्याला 5,000 रुपयाचा हा त्याला शेतकऱ्याला प्रॉफिट होते. मित्रांनो तुम्ही 5,000 रुपये म्हणजे आजच्या काळात ही एकदम खूप चांगली अमाऊंट तुम्हाला तुम्ही मंथली करू शकता. 5,000 रुपये डेली झाले म्हणजे तुम्हाला 1.5 लाख रुपये महिना तुम्ही महिन्यात मशीन विदाऊट सबसिडी नेल करू शकता. ऍडिशनल तुम्हाला सबसिडी पण याच्यात तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो जे आता शेतकऱ्यांची मुलं असतील त्यांना बिझनेस बघत असेल, तर मित्रांनो हा बिझनेस तुम्हाला योग्य सुद्धा आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला शारीरिक थोडाफार त्रास होणार आहे. त्याच्यासाठी आपण डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन असे ऍडिशनल फीचर आणलेले आहेत. आता नवीन आपण मॉडेल व्हायब्रेशन लेसमध्ये नवीन मॉडेल डिझाईन करत आहोत, ते मॉडेल आपण लवकर आणण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो हे मशीन एकदम योग्य आहे आणि सर्वसाधारण शेतकऱ्यांना हे मशीन परवडणार आहे. ज्या लोकांना घरगुती वापरायचे त्यांनी 9 किंवा 10 HP तुम्ही सजेस्ट तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो तुम्ही 9 HP जर मशीन घेतलं तर त्याची प्राईस आहे 1,30,000 रुपये. महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू द्या, कुठलाही, आज आपली कंपनी साताऱ्यामध्ये आहे. साताऱ्यावरून जरी चंद्रपूरच्या जरी शेतकऱ्यांना ऑर्डर केलं, कंपनीचा माणूस साताऱ्यावरून चंद्रपूरपर्यंत जातो, एकही रुपया तुमच्याकडून चार्ज घेतला जात नाही. फ्री ऑफ कॉस्टमध्ये माणूस तुमच्याकडे येणार, मशीन घेतल्यानंतर तुम्हाला जोडून शेतात जाऊन शेतात डेमो दाखवणार आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्व्हिस द्यायची पण जबाबदारी ही आमच्या कंपनीची 100% राहते. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.